माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अपंग खेळाडूंसाठी तिरंगी T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा 6 फलंदाज शिल्लक ठेवून विजय मिळवत पहिल्या खासदार चषकावर आपलं नाव कोरलं. माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर अपंग खेळाडूंसाठी तिरंगी खासदार चषक T20 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि दी महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशन ऑफ डिसेबल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अंतिम सामन्यात यजमान महाराष्ट्रासमोर कर्नाटकच्या संघाने 20 षटकात 95 धावांचं लक्ष ठेवलं होतं. महाराष्ट्राच्या भेदक गोलंदाजीपुढे कर्नाटकचा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. या आव्हानाचा सामना करताना विक्रांत केनीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 6 फलंदाज शिल्लक ठेवून विजय मिळवत पहिल्या खासदार चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात सुरेख फलंदाजी करणारा विक्रम केनी याने सामनावीर आणि मालिकावीर होण्याचा बहुमान पटकावला. बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर, सौरभ फाउंडेशनचे सौरभ रावळिया, उद्योजक शरद कृष्णाजी पवार, शंकर कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.